हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बॅरिस्टर प्रणू चॅनलमध्ये. मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज. आज आपण अगदी सोपी, झटपट होणारी आणि पटकन अशी खाता येणारी खोबऱ्याची खीर पाहणार आहोत. खूपच सोपी आणि अगदी भन्नाट अशी रेसिपी आहे. ही खीर बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे अर्धी वाटी इतकं खोबरं घेतलेलं आहे, खवलेलं खोबरं आहे हे. त्यानंतर आपण इथे एक वाटी इतकं दूध घेतलेलं आहे. इथे एका प्लेटमध्ये आपण काजू बदाम घेतलेले आहेत, थोडीशी वेलची पावडर आणि साखर घेतलेली आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा एका पॅनमध्ये एक चमच्याभर इतकं तूप हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे काजू बदाम आहेत ते छान असे परतून घ्यायचे आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त कसेही वापरू शकता काजू बदाम. त्यानंतर हे खोबरं टाकलेलं आहे, ते आपल्याला आता छान असं परतून घ्यायचं आहे. खोबरं एकदम बारीक असं खवलेलं असावं आणि शक्यतो खोबऱ्याचा जो ब्राऊनवाला भाग आहे तो काढून टाका, फक्त व्हाईटवाला भाग घ्यायचा. खोबरं छान असं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये साखर टाकायची आहे. साधारणतः 1 ते 1.5 चमचा आपण साखर यामध्ये वापरलेली आहे. यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊयात जेणेकरून साखर मस्त अशी विरघळली जाईल आणि साखरेचा जो गोडवा आहे तो खोबऱ्यामध्ये छान असा मुरला जाईल. हे सतत आता आपल्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून साखर पूर्णपणे विरघळली जाईल आणि साखरेचा जो गोडवा आहे तो खोबऱ्यामध्ये अगदी छान असा मुरला जाईल. अगदी साखरेचा एकही दाणा इथे दिसला नाही पाहिजे. तुम्ही पाहू शकता आता इथे पूर्णपणे साखर छान अशी विरघळलेली आहे. त्यानंतर आपण यामध्ये 1 वाटीभर इतकं दूध टाकायचं आहे. हे दूध आपण तापून घेतलंय. अगदी मंद आचेवरती आता आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे. मस्त असं बॉईल येऊन द्यायचं आहे. एक इथे एक मस्त असं बॉईल आलं. आता यामध्ये आपण वेलची पावडर टाकूयात. साधारणतः 1/2 चमचा इतकी वेलची पावडर आपण यामध्ये टाकली आणि आता मंद आचेवरती ही खीर आपल्याला शिजवून घ्यायची आहे. काही जणांना खोबरं दाताखाली आलेलं आवडत नाही तर मग अशा वेळी तुम्ही खोबरं खाऊन घ्यायचं आणि त्यानंतर ते मिक्सरला वाटायचं आणि मग ही खीर बनवायची. किंवा तुम्हाला जर खोबरं दाताखाली आलेलं आवडत असेल तर मग तुम्ही डायरेक्ट खोबरं खवायचं आणि मग ही खीर बनवायची जशी आपण बनवली तशी. अगदी मस्त गरमागरम अशी खोबऱ्याची खीर बनून तयार आहे. तुम्ही पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने बनली आहे. जितकी छान दिसते तितकीच खायलासुद्धा अप्रतिम लागते. मस्त अशी घट्ट झाली आहे. आता पुढच्या आठवड्यापासून श्रावणी सोमवार चालू होतील तेव्हा सोमवारच्या नैवेद्यासाठी सुद्धा तुम्ही ही खीर बनवू शकता. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.